सर विश्वास ठेवा माझ्यावर, पण उद्या सकाळी मी जेव्हा येईन तेव्हा या केसमध्ये आपल्याला होपफुली ब्रेक थ्रू मिळालेला असेल. हा म्हणजे त्याच्या फोनची तर आपण वाट बघूच या, पण मिनवाईल माझ्या बाकीच्या सोर्स कडूनही मी माहिती काढतोय. त्या पेपरवाल्याने चॅनलवाल्याने काहीतरी उलट सुलट छापून ठेवले, त्यामुळे प्रकरण आणखीनच चिघळले. नरसिंहने आतापर्यंत पोलीस फोर्स कामाला लावली असेल, पण मला एक कळत नाहीये की असा कुठला गुन्हेगार जन्माला आलाय ज्याने नरसिंहाच्या बाकड्यात जाण्याची हिम्मत केली आहे. पण मला हे कळत नाही त्या पोरीसाठी तुझा एवढा जीव का तुटतोय. मला एवढंच कळत की कुणी कुणाच्या घरच्या आबरुशी असा खेळ मांडू नये. आणि दुसरं म्हणजे ती फक्त नरसिंहाची मुलगी नाहीये, ती नर्मदाची मुलगी आहे जी माझी सगळ्यात जवळची मैत्रीण होती. इंदुलकरला उडवायचे सध्या माझ्या डॉक्टर जायला लागलाय, तो जड व्हायला लागलाय. अहो शेट, ही तुमची नेहमीची सवय. कोणी पण तो इजड व्हायला लागलं की तुम्ही त्याचं हेच हाल करतायत. हे भाषणबाजी बंद कर, सांगित तेवढं काम कर. चल झाशीची राणीच आहे नू, तुला पोटाशी बांधशील ना तर डिट्टो झाशीची राणी दिसशील. पुढे आलास तर गोळी घालीन मी. चाल की देवासारख्या भाऊजींच्या डोळ्यात आज तुझ्यामुळे पाणी आलंय. माझ्या आईने माझ्या वडिलांचा खून केलाय ही भावना मनात घेऊन जगत होतो. खोट आहे सगळं आर्यन, विनायकवर मी जीवापाड प्रेम केलं, माझ्या जगण्याचा एकमेव आधार होता तो. मी त्याला का मारेन सांग. कारण अख्ख्या जगाला माहिती आहे तुझे आणि त्या जनाचे ना. प्लीज आर्यन, हे ऐकून ऐकून कान विटलेत रे माझे. तुला उत्तर हवंय ना? या नराधमानीत अमृताला किडनॅप केलंय. असेलही, पण गुन्हा कबूल करून घेण्याकरता सुद्धा तुम्ही हा स्वतः खूप मोठा गुन्हा करताय. अहो त्या वनितांनी आणि यांनी मिळून मला वेडी ठरवण्याचा प्रयत्न केला. आणि हो, ती वनिता मेलेली नाहीये, ती जिवंत आहे. हो की नाही बोल. सगळे आरोप मान्य आहे काय ते गोळी घाल आणि संपव मला. रातोरात सरकारी दरबारात नरसिंहाचा नरसिंहराव किल्लेदार झाला, तो आजपर्यंत त्याच थाटात जगतोय. विनायकला त्याच्या चळवळीत जनाने पूर्णपणे साथ दिली होती, त्याच्या खांद्याला खांदा लावून उभा होता. जनाने विनायकला समजवण्याचा खूप प्रयत्न केला की नरसिंहाला भेटायला एकटे जाऊ नका, तो सत्ताधारी पक्षाचा माणूस आहे. पण विनायकने नाही ऐकलं आणि विनायक केला तो परत कधी न येण्यासाठी. त्या दिवसापासून सना माझ्या पाठीशी उभा. तुमच्या त्या झोपलेल्या बाळाला माझा एक निरोप द्या. त्याला म्हणा त्याच्या पोरीची किंमत आता डबल झाली आहे, त्यामुळं आता 10 कोटीची तयारी ठेव. बाकी पैसे कुठं पाठवायचे कसे पाठवायचे ते तुम्हाला सविस्तर कळवलंच. आणि हा आवाज कसला? अमृताला कोणीतरी गोळ्या घालत होत. आता अशी स्वप्न पडू लागलेत मला. स्वप्न नव्हतंय, खालून खरोखर आवाज आला. काय? आणि आता फोन आला होता की फोन फेकून देतो. ही वेळ आहे का फोन घेण्याची? मित्राबाई काय केलं तुम्ही? गोळी झाडलीत? तुमच्या गोळीमुळे एक व्यक्ती जखमी झाली इकडे. तुम्ही हे खूप चुकीचं करताय सुमित्राबाई.